देवघरात शंख ठेवा, लक्ष्मी सदैव तुमच्या घरात नांदेल. 2. देवघरात शंकराची मूर्ती फोटो चुकूनही ठेवू नका, कारण मित्रांनो, स्वामी म्हणतात, ज्यांच्या देवघरात या चार वस्तू असतात त्यांच्या घरात कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहत नाही. तिथे भरभराट राहते, तिथे सगळेच चांगले होते. मित्रांनो, आपले देवघर म्हणजे आपल्या चांगल्या कर्माचे स्थान, जेथे आपण आपली इच्छा बोलतो, आपल्या समस्या सांगतो, तिथून आपल्याला शक्ती मिळते, एक ऊर्जा मिळते. जिथून आपले घर पवित्र होते, जिथून आपल्याला आशीर्वाद मिळतो, जिथून आपल्या घरावर देवांची कृपा होते, ते देवघर, त्या देवघरात ह्या चार वस्तू स्वामींनी सांगितलेल्या आहेत, त्या आपल्या देवघरात आपण ठेवायलाच हव्यात. मित्रांनो, ह्या चार वस्तू आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत. या खूप छोट्या छोट्या वस्तू आहेत, त्या तुम्ही तुमच्या देवघरात नक्की ठेवा. पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक नक्की लिहा. 1. चंदन. चंदन हे शांततेत आणि शीतलचे प्रतीक आहे. एका चंदनाची खोड आणि सहन पूजेच्या ठिकाणी असावे. चंदनाच्या सुवासाने मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात. चंदनाला शाळीग्राम किंवा शिवलिंगावर लावतात. कपाळी गंध लावल्याने मेंदू शांत राहते. जर आपल्या घरात चंदन असेल तर आपल्या घरात शांतता असेल, आपल्या घरात समाधान असेल, आपलं घर हे पवित्र राहील. म्हणून घरामध्ये थोडं तरी चंदन असायला हवं. 2. शंख. ज्या घरामध्ये शंख ठेवतात तेथे लक्ष्मी नांदते. शंख ही सूर्य आणि चंद्र देवांसारखे आहेत. त्याच्या मध्यभागी वरून मागील बाजूस ब्रह्म आणि पुढील बाजूस गंगा आहे आणि सरस्वती नद्या आहेत. आपल्याला जे लाभ तीर्थक्षेत्र पासून मिळतात तेच लाभ आपल्याला शंखाच्या दर्शनाने आणि शंखाची पूजा केल्याने मिळतात. म्हणून प्रयत्न असावे की आपल्या देवघरात एक तरी शंख असावा आणि त्यांची नित्यनियमाने दररोज पूजा झालीच पाहिजे. 3. शिवलिंग. शंकराची एक प्रकारची मूर्ती. तुम्हाला माहीतच असेल की शंकराची मूर्ती आणि शंकराचा फोटो ठेवत नाही, त्यांची पूजा करत नाही, पण महादेवाची पिंड, महादेवाचे लिंग आपण पूजत असतो. म्हणून शिवलिंग आपल्या देवघरात असायलाच हवे. ही सर्व मूर्तीपेक्षा अधिक प्रभावी असून हीच पूजेसाठी योग्य मानली जाते. शाळीग्राम आणि शिवलिंग घरात असल्याने घराची ऊर्जा संतुलित राहते आणि सर्व प्रकारचे शुभ आपल्या घरात येत असतं. म्हणून शिवलिंग ठेवल्याने आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा असते, वाईट गोष्टींपासून आपला बचाव होतो. म्हणून शिवलिंग आपल्या देवघरात असायलाच हवं. 4. कवडी. प्राचीन काळापासून काही परंपरा किंवा उपाय प्रचलित आहे. हे उपाय केल्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पिवळ्या कवडीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलेले आहे. एक पिवळ्या कवडीला आपण जर लाल कापडामध्ये बांधून आपल्या देवघरात ठेवली किंवा तिजोरीमध्ये ठेवले तर ह्याने आपल्याला भरपूर लाभ मिळतात. तर तुम्ही प्रयत्न करावे की तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळतील आणि नाही मिळाले तर सफेद रंगाच्या कवड्या पण मिळाल्या तरी त्या तुम्ही देवघरात ठेवू शकतात. 1-2 कवड्या ठेवल्या तरी चालतात. तर मित्रांनो, ह्या चार गोष्टी, ह्या चार वस्तू, चंदन, शंख, शिवलिंग आणि कवडी, ह्या तुमच्या देवघरात असायलाच हव्यात. ह्याने तुमचे देवघर संपूर्ण होईल, त्याची ऊर्जा पवित्र होईल. मित्रांनो, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमच्या चॅनलचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. आमचे चॅनेल कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेअर होणारे व्हिडिओ हे फक्त माहितीसाठी आहेत, त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.